हम तुम्हारे साथ है। आशाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। इसे सर्व शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे ते खऱ्या अर्थाने शांत करण्याचं तातडीने त्यांना मदत द्यावी आणि म्हणून आज हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी टिकला तर हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने टिकणार आहे। हा शेतकरी महाराष्ट्राचा एक कणा आहे आणि म्हणून सर्वजण त्या शेतकऱ्याची टिंगल मस्करी करून शेतकऱ्यांची चेष्टा करून पाहते। आज आपल्याला सर्वांना माहिती आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकांनी मतदान केलं, लोकांना निवडून दिलं, परंतु त्यांनी स्वतः या शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम या ठिकाणी चालवलंय। कुणी सरकार स्थापन करेना, कुणी शेतकऱ्यांच्या विषयाकडे लक्ष देईना, खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी या संकटाला सामोरं जात असताना, या संघर्षाला सामोरं जात असताना खर तर यावेळेस शेतकऱ्यांना खऱ्या आपत्त्या आल्या। उन्हाळा गेला, शेतकऱ्यांना पाण्याला संघर्ष करावा लागला, पाणी मिळत नाही, पिकं जळून गेली, त्यातून पुढून सावरत नाही, तर खऱ्या अर्थानं पाऊस इतका बरसला तर समोर ओला दुष्काळ आला आणि ओला दुष्काळाला सामोरं जात असताना संपूर्ण पिकं शेतकऱ्यांची गेली, मग त्यामध्ये फळभाज्या असतील, सर्व भाजीपाला असेल, सर्व कडधान्य असेल, सर्वांचं त्या ठिकाणी नुकसान झालं आणि म्हणून शेतकऱ्यांवर जे संकटाला सामोरं पोहोचत असेल, उन्हाळ्याला संघर्ष सामोरं जावं लागलं, पावसाळ्याला सामोरं जावलं आणि खऱ्या अर्थानं आता या शासनाच्या दुष्काळाला सुद्धा हे शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय ही खरी खेदाची बाब आहे। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना एवढं हजार कोटीचा पॅकेज आलं तेवढं आलं, पण आज सर्वजण सत्तावन्नच्या मस्तीमध्ये आहे, कोणी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही। जो तो काही आमदार कुठे जाऊन बसले, काही कुठं बसले, शेतकऱ्यांवर जो तो आपला आमदार सुद्धा त्या मतदारसंघामध्ये त्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही। नेते मंडळी कुठे न येतात, एखादी पाणी करतायत, पण त्याच्यावर तातडीने कोणी निर्णय घेत नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांवर तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने भरपाई मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांचा कर्जमाफी झाली पाहिजे। आज कुठेतरी परत शेतकरी उभा राहून पाहतोय, कुठेतरी पीक घेण्याच्या तयारीत आहे, परंतु आज 50% डीपी ह्या तालुक्यामध्ये जळालेले दिसत आहे। एमएसईबीचा गलथान कारभार, आज लोकांना डीपीआय मिळत नाही, लाईट कनेक्शनच्या ठिकाणी कट करण्याचं काम करतायत आणि म्हणून परत जर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आधार द्यायचा असेल तर संपूर्ण वीज बिल माफी करा आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी फुकट ज्या ज्या डिप्या त्या ठिकाणी मिळत नाहीत, ज्या आमच्या शेतकऱ्यांना महिना महिना दोन दोन महिने वाट पाहून मंचरला आणावं जावं लागतात, एलपाटी मारावं लागतात, त्या तातडीने त्या ठिकाणी दिल्या पाहिजे। अशा असंख्य मागण्या असताना या ठिकाणी एक मांजरवाडी अष्टविनायक रस्ता चालू आहे, त्या रस्त्याचं सुद्धा जे रुंदीकरण चाललंय ते कशा प्रकारे चाललंय शेतकऱ्यांना सुद्धा विश्वासात घेत नाही, आमचा अष्टविनायकच्या कामाला विरोध नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमीन घेत आहेत जो रस्ता रुंदीकरणाचं करतायत खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समजू नका। अशा असंख्य मागण्या या ठिकाणी शेतकऱ्यांचं आहे, आम्ही या ठिकाणी शेतकरी म्हणून आज त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतोय, आम्ही हा इशारा देतोय। अत्यंत काल ठरल्याप्रमाणे हे आंदोलन आज तातडीने घेण्यात आलेलं आहे। या भविष्यकाळाचं शासनानं प्रकट पाऊल उचलणार, जर तातडीने निर्णय घेतला नाही ह्याहीपेक्षा तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडलं जाईल असा इशारा या ठिकाणी देतो। या ठिकाणी सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना आमचं जे म्हणणं आहे ते थेट शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आमच्या ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो। शासन लवकरच निर्णय घेऊन त्या ठिकाणी जे काय अनुदान आपल्याला देईल ते आम्ही तात्काळ वाटप करण्याचे दक्षता घेत आहोत आणि आज हे आपलं निवेदन जे आहे ते मी घोषणा
खऱ्या अर्थाने या नाळेबावमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा अत्यंत धोळ्याचा प्रश्न आहे. जी अवकाळी पावसामुळे गेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पूर्ण राज्यामध्ये जिथं जिथं अवकाळी पाऊस झालेला आहे तिथे सर्व पंचनामे केले आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे आज माननीय राज्यपाल महोदय यांच्याकडे माननीय मुख्य सचिव यांची सभा आहे आणि काल रात्रीपर्यंत सर्व हा जो पंचनाम्याचं जे कंपनी सिद्धांत होते पूर्ण झालेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय डिव्हिजनल कमिशनर साहेब आणि सर्व पदाधिकारी अधिकारी हे राज्यपाल महोदयांच्या सभेला जाणार आहे आणि त्यातून आज निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आजचं जे आंदोलन आणि त्या विषयाने माननीय राज्यपाल महोदयांची सभा हे एक चांगला सुवर्ण मध्ये सांगितलं आहे. तर माझी अशी एक खात्री आहे की लवकरात लवकर आता सर्व शेतकऱ्यांना भरपाई आणि का वीज बिल माफी.